दिवंगत अभिनेते रवींद्र महाजने यांच्या पत्नी माधवी महाजनी लिखित चौथा अंक या पुस्तकाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या पुस्तकामध्ये माधवी महाजनी यांनी त्यांच्या संसारातील अनेक किस्से पुस्तकात मांडले आहेत. माधवी यांनी पुस्तकात लिहिलं आहे की लग्नानंतर 3-4 वर्ष आम्ही मुंबईत स्ट्रगल करत होतो. रवीला काहीच काम मिळत नव्हतं. त्यावेळी रवीला कोणीतरी सांगितले की तुला ते घर लाभत नाहीये, म्हणून माझ्या संमतीने तो बांद्राच्या मरीना नावाच्या लॉजमध्ये जाऊन राहिला होता. तिथे जास्त करून सिनेमात काम करणारे स्ट्रगलर राहत होते. मला भेटायला तो वानखेडे स्टेडियमवर यायचा, पण शेजारी पाजारी सर्व जणांना नवरा बायको वेगळे का राहतात असा प्रश्न पडायचा आणि त्यांना काय उत्तर द्यावे हे मला काही समजायचे नाही, असं माधवी यांनी या पुस्तकात म्हटलं आहे. तर मृत्यूपूर्वी रवींद्र महाजनी पुण्यात एकटे राहायचे. त्यांच्या मृत्यूनंतर ही गोष्ट उघडकीस आली आणि यामुळे त्यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता गश्मीर महाजनी याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. यातसह माधवी यांनी त्यांच्या संसारातील तसेच महाजनी कुटुंबातील अनेक किस्से या पुस्तकात मांडले आहेत. काही दिवसांपूर्वी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला असल्याचं पाहायला मिळालं. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.